Hello, dear student. Today we are going to learn a beautiful lesson. The lesson name is Rahim and his camel. Lesson's naav kay ahe? Rahim and his camel. Rahim ani tyacha unt. Listen, repeat, read aloud and present. Aika, majha patopat mana. Mothyane vacha. आणि सादर करा. रहीम अँड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट. रहीम आणि त्याचा कॅमल वाळवंटामधून निघाला होता. थ्रू म्हणजे मधून, डेझर्ट म्हणजे वाळवंट, डेझर्ट म्हणजे वाळवंट. रहीम सेज, रहीम काय म्हणतोय, It is getting dark. अंधार होत चालला आहे. I am so tired. मी खूप थकलेलो आहे. Let's stop now. आता इथे थांबूया. I will put up the tent here. मी येथे तंबू उभारतो. टेंट म्हणजे काय? टेंट म्हणजे तंबू. Then, मग we will rest at night. नंतर रात्री आपण विश्रांती घेऊया. पुट्स अप अ टेंट, तो टेंट उभारतो. गुड नाईट कॅमल, शुभरात्री उंटोबा. तो उंटाला काय म्हणतो? शुभरात्री. आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने, काही वेळानंतर. कॅमल सेज, थोड्या वेळाने. उंट काय म्हणतोय? मास्टर, इट इज सो कोल्ड आउटसाइड. मालक, बाहेर खूपच थंड आहे. आउटसाइड म्हणजे बाहेर. कॅन आय पुट माय हेड इनसाइड द टेंट, मी माझे डोके तंबूच्या आत ठेवू का? इनसाइड म्हणजे आतमध्ये. रहीम सेज, येस, व्हाय नॉट. रहीम काय म्हणतोय? हो, का नाही. कॅमल सेज, उंट काय म्हणतोय? मास्टर, आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक. मालक, मला माझ्या मानेला ऊब द्यायची आहे. कॅन आय पुट माय नेक इन साइड, मी माझी मान तंबूच्या आतमध्ये ठेवू शकतो का? रहीम सेज, ऑल राईट. रहीम काय म्हणतो? ठीक आहे. आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर. कॅमल सेज, मास्टर, माय फोर लेग्स आर सो कोल्ड. फोर लेग्स म्हणजे प्राण्यांचे पुढचे पाय. मालक, माझे पुढचे पाय किती थंड झाले आहेत. मे आय पुट देम इनसाइड, मी ते आतमध्ये ठेवू का? त्यानंतर रहीम काय म्हणतो? येस, यू मे, बट नाव लेट मी स्लीप. तो काय म्हणतोय? येस, यू मे, बट नाव लेट मी स्लीप. होय, तू ते ठेवू शकतोस, परंतु मला आता झोपू दे. त्यानंतर पुढे. आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर. कॅमल पुन्हा काय म्हणतोय? मास्टर, मास्टर, हॅव पिटी ऑन मी. काय म्हणतोय? मालक, माझ्यावर दया करा. माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीझिंग. चेस्ट म्हणजे छाती, बेली म्हणजे पोट, बॅक म्हणजे पाठ. फ्रीझिंग म्हणजे गारटलेत. तो काय म्हणतोय? मास्टर, मास्टर, माय चेस्ट, मास्टर, मास्टर, माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीझिंग. माझे छाती, माझे पोट, माझी पाठ गारटलेली आहे. Please, I want to put them inside. मला ते आतमध्ये घ्यायचे आहेत, आतमध्ये ठेवायचे आहेत. Please move aside. कृपया बाजूला सरा. रहीम काय म्हणतो? ओ, बॉदर. बॉदर म्हणजे काय? कटकट. तो काय म्हणतो? काही कटकट आहे. मूव्ह असाइड. तो काय म्हणतो? बाजूला हो, काय कटकट आहे तुझी. त्यानंतर पुढे. आफ्टर सम टाइम, रहीम सेज,
कॅमल सेज माय हाइंड लेग्स आर शिवरिंग अँड माय टेल इज ट्विचिंग, आय वॉन्ट टू ब्रिंग देम इन साइड. तो काय म्हणतोय, माय हाइंड लेग्स आर शिवरिंग अँड माय टेल इज ट्विचिंग. तो काय म्हणतोय, माझे मागचे पाय थंडीने कुडकुडत आहेत आणि माझे शेपू टाकडले आहे. या ठिकाणी हाइंड लेग्स म्हणजे मागचे पाय, शिवरिंग म्हणजे थंडीने कुडकुडलेले आहेत, टेल म्हणजे शेपटी, आणि ट्विचिंग म्हणजे आखडलेले, ट्विच म्हणजे आखडणे, ट्विचिंग म्हणजे आखडलेली आहे. रहीम सेज, आता त्यानंतर रहीम काय म्हणतोय त्याला, बट द टेंट इज स्मॉल, परंतु हा तंबू लहान आहे. देर इज नो रूम फॉर द टू ऑफ अस, आपल्या दोघांकरिता यात पुरेशी जागा नाही. कॅमल काय म्हणतो त्यानंतर, कॅमल सेज इन दॅट केस, तसं असेल तर मास्टर मालक, व्हाय डोंट यू गो आउट साइड, मालक तुम्ही बाहेरच्या बाजूस का जात नाही. काय म्हणतोय, इन दॅट केस मास्टर व्हाय डोंट यू गो आउट साइड, तसे असेल तर मालक तुम्ही बाहेरच्या बाजूस का जात नाही. पुशेस रहीम आउट ऑफ द टेंट, तो काय करतो, उंट रहीमला टेंटच्या बाहेर ढकलतो. रहीम सेज व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल, किती स्वार्थी प्राणी आहेस तू. सेल्फिश मीन्स स्वार्थी, ॲनिमल मीन्स प्राणी. व्हाय डीड आय लेट यू कम इन साइड, मी तुला अगोदर आतच काय येऊन दिलं असेल, मी तुला आतच काय येऊ दिलं असेल, तो स्वतःला असा प्रश्न विचारतोय. तो काय म्हणतोय उंटाला, तू किती सेल्फिश प्राणी असशील, किती स्वार्थी असशील, मी तुला का आता अगोदर येऊ दिलं असेल. त्यानंतर पुढे आता आपणाला या ठिकाणी कॉपी द फॉलोइंग वर्ड्स, खालील शब्द पाहून लिहा. रीड, आता आपणाला शब्द पाहायचे आहेत तर लिहायचे आहेत. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, आउटसाइड इनसाइड, हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. फोर लेग्स म्हणजे पुढचे पाय, हाइंड लेग्स म्हणजे मागचे पाय, म्हणून हे शब्द लिहून काढायचे. बेली पोट बॅक पार्ट, हेड डोके आणि टेल म्हणजे शेपटी. आफ्टर नंतर, बिफोर आधी. त्यानंतर लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ द कॅमल, उंटाच्या चित्रात दिसणाऱ्या त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत लिहा. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, हे हेड. त्यानंतर ही काय आहे, नेक. त्यानंतर ही चेस्ट. आता हे पुढचे दोन पाय दिसत आहेत, त्याला काय म्हणायचं, फोर लेग्स. वरती हा जो हे दिसत आहे त्याला काय म्हणायचं, हम्प किंवा बॅक म्हणायचं. त्यानंतर शेपटी दिसत आहे, त्या शेपटीला काय म्हणायचं, टेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोट दिसत आहे, बेली म्हणायचं याला. आणि ह्या पाठीमागच्या दोन पायाला काय म्हणायचं, उंटाच्या किंवा कुठल्याही प्राण्याच्या हाइंड लेग्स, ही नावे या ठिकाणी द्यायची आहेत.